गेल्या दीड वर्षांपासून मी घरीच बसून होते या काळामध्ये मला अनेकांनी तालुक्यासाठी राजकारणात येण्याचे सुचवले विनंती देखील केली परंतु वेळ आली तेव्हा मी माझा निर्णय नक्कीच कळवेल मात्र मी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे प्रतिपादन संजना जाधव हो यांनी केले कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संजना जाधव हो यांच्या गटाचे प्रकाश खुले यांची सभापतीपदी निवड झाली त्या निमित्ताने बाजार समितीच्या वतीनं संजना जाधव यांचा सत्कार करण्यात आला होता यावेळी त्या बोलत होत्या कन्नड येथे बाजार समितीच्या वतीनं त्या पुढे बोलताना म्हणाल्या बाजार समितीत प्रकाश यांना उशिरा न्याय मिळाला यांच्या ते सभापती होऊ शकले बाजार समितीमुळे मी राजकारण शिकले फक्त गोड बोलून राजकारण होत नाही राजकारणात साम दाम दंडभेद वापरावे लागते हे मी बाजार समितीतून शिकले गेल्या अठरा वर्षात मी तालुक्यातील प्रत्येक गावात वाड्या आणि वस्त्यांवर भेटी दिल्या नगरपालिका निवडणुकीत शहर पुंजून काढले यावेळी मला तालुक्यातील नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला असेही जाधव हो या म्हणाल्या तर यावेळी प्रास्ताविकात सभापती प्रकाश खुले हे म्हणाले की संजना जाधव हो। यांनी या निवडणुकीत आम्हाला खंबीर पाठिंबा दिला म्हणूनच बाजार समिती आम्हाला आपल्या ताब्यात घेता आली यावेळी सहकारी बँकेचे संचालक अशोक मगर बाळासाहेब मुकासे काकासाहेब तायडे सुरेश चव्हाण किशोर पवार सोनाली बोरसे प्रकाश अग्रवाल बाळासाहेब जाधव हो, जयेश बोरसे सचिव कडुबा वानखेडे यांच्यासह संचालक शेतकरी व्यापारी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर निगम यांनी केले तर संजना जाधव हो, गटापासून दूर गेलेले आणि आता परत आलेले यासेन शेख कृष्णा हार्दे शेख राऊ यांचा संजना जाधव यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आलाय